दहापैकी 10 जागा जिंकून मुंबईचा तरुण वर्ग, सुशिक्षित पदवीधर वर्ग हा शिवसेना नेते युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मागे शिवसेनेच्या मागे उभा असल्याचं दिसून आलं. मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकांमध्ये ठाकरे गटाच्या युवा सेनेच्या उमेदवारांनी 10 पैकी 10 जागा जिंकत दणदणीत विजय संपादित केला. अभाविपच्या उमेदवारांना हरवत युवा सेनेने सर्व उमेदवार विजयी केले. या विजयानंतर शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि युवा सेनेने आनंदोत्सव साजरा केला. या विजयाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. सिनेट निवडणुकीत युवा सेनेला निर्भेळ यश मिळाले. अथक प्रयत्न करूनही अभाविप मिंधे गटाला ही निवडणूक टाळता आली नाही, कारण इथला मतदार विकला जात नाही, त्यामुळे मिंधे गटाचं काहीच चाललं नाही, अशा शब्दात संजय राऊत यांनी फटकारलं. मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुका होऊ नये त्यासाठी भाजपने मिंधे गटाने गेली 2 वर्ष निवडणूक रखडवण्याचा, निवडणूक टाळण्याचा कसोशीने प्रयत्न केला. मतदार यादीच रद्द करायची असे अनेक उपद्व्याप केले. 2 वर्षात निवडणूक घेणं टाळण्याचा अनेकदा प्रयत्न झाला. शेवटी हायकोर्टाने दणका दिल्यानंतर सिनेटच्या निवडणुका लागल्या आणि काल निकाल लागला. 10 पैकी 10 जागा जिंकून मुंबईचा तरुण वर्ग, सुशिक्षित पदवीधर वर्ग हा शिवसेना नेते युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मागे शिवसेनेच्या मागे उभा असल्याचं दिसून आलं. याआधी पदवीधर मतदारसंघातही शिवसेनेचा विजय झाला. आता सिनेट निवडणुकांमध्येही युवा सेनेला विजय मिळाला. 10 पैकी 9 उमेदवारांनी कोटा तोडून मतं मिळवली, तर शेवटच्या 10व्या उमेदवाराला 865 मतं मिळाली. पण भाजपच्या अभाविपच्या सर्व उमेदवारांनी मिळून फक्त 706 मतं आहेत. आमच्या शेवटच्या उमेदवारालाही त्यांच्यापेक्षा अधिक मतं मिळाली आहेत. मुंबई विद्यापीठावर आता भगवा फडकला आहे. अभाविप असो किंवा मिंधे गट सेल, त्यांना प्रयत्न करूनही ही निवडणूक टाळता आली नाही. मुंबई विद्यापीठाने निवडणुकीला 2 दिवस असताना त्या रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर हे प्रकरण मुंबई हायकोर्टात गेलं. यावेळी कोर्टाने निवडणुका घ्याव्याच लागतील असे आदेश दिले. त्यासाठी प्रशासनाला 2 दिवस वाढवून देण्यात आले होते. युवा सेनेचा विजय होईल अशा भीतीने सत्ताधाऱ्यांनी ही निवडणूक पुढे ढकलली होती, असा आरोप मवी आछा नेत्यांनी केला होता. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.